नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. आज सकाळची वेळ आहे आणि आम्ही आलो आहे जरा शेतामध्ये. आता ॲक्च्युली कसं आहे, सगळ्यांची कवल तोडणी, कवल उतरणी, पातेरा गोळा करणं अशी सर्व कामं सुरू आहेत. त्याच्यामध्ये आम्ही आज खास करण्यासाठी आलो आहे. इकडे हे पाठी बघताय ना, हे आहेत तुरी. तर या तुरी कधी आहे ठोकल्या होत्यास? या आई कधी ठोकल्या होत्यास? अच्छा, लावणी लावताना या तुरी आहेत ना आईने बांधांवरती ठोकल्या होत्या. या बघा, तर आता या तुरी झाल्यात तयार. ह्या दिसत आहेत ना तुम्हाला, इथले दाणे आता सुकलेत मस्त. तर आता हे कापायचं आहे, नंतर सुकवायचं, नंतर झोडतात ना. झोडायला लागतात की ते दाणे पडतात आपोआप? नाही ना, बाकी उरतील ते जरा झोडायला लागतात. आणि मग त्याची डाळ करायची. डाळ किंवा तुरी अशाच पण ठेवतात ना? अच्छा, म्हणजे कडधान्य टाईपचं भिजवायचं, नंतर भाजी करायची. त्यासाठी सगळं कुटुंब आलं आहे. अवनी पण आले कामं करायला. का अवनी? बघायला आले शेत. कसं करतात काम? माहिती पडलं पाहिजे ना. हो, माहिती पडलं पाहिजे. ते अवनी पण आले उन्हामध्ये इकडे. आता मुंबईला जाता आता काळी काळी होऊन जाणार अवनी ना. आता हे सगळ्या तुरी आहेत ना, ते तोडायचे आहेत. म्हणजे वरच्या वरच्या फांद्या टोपल्यात काढायच्या आहेत. या बघा, अशा आणि बाय जावा घरी. बाय, ऊन लागतंय ना, जावा घरी. बस झालं शेत बघितलं असते. हा नंतर नंतर. हा चला, बाय बाय, येतो आम्ही थोड्या वेळ. किती दिवस लागतात की सुकायला? जरा सुकवायचे फक्त उन्हात काय या फुटायला. भरडायची, डाळ करायची, काय काय असेच पण ठेवायचे ना भाजी करायला. इकडे बंटी आलाय बघा, चोर शिरलाय, चोर शिरलाय. म्हणजे तुरीत सीझन आलोय ना इकडं. होय, जरा काहीतरी बघतो पोटा पाणी. पोरं यावर्षी खेळायला नाही म्हणून नाही तर आमच्या तुरी राहिल्या नसत्या. नशीब आहे तुझ्या. नशीब आहे मग यावर्षी पोरं. अजून आमचं वानखेडे स्टेडियम तयार नाही झालंय ना एवढ्या तरी. राहिले इकडे वानखेडे स्टेडियम, बॉल इकडे आला की वरपला थोड्याशा तुरी गेला परत खेळायला. होय, आता होळीतनं ग्राउंड तयार होईल आपलं, त्यानंतर इकडे खेळतो. पण आता ह्या तुरी आज आम्ही काढून टाकतोय. हा, बुंदे ठेवूया फक्त. आई आहे ना ते कापून ठेवते, तोपर्यंत आम्ही जरा राऊंड मारतोय. जे भरला टोपला की मग घरी नाही नंतर तुरी. तोपर्यंत जरा चाललोय गोधडीत. गावाला आल्यानंतर पहिल्यांदा गोधडीत चाललोय. भीतीवरच आहे. हा, अजून भिंतीवरच आहे गंग्या. होय, आता गावाला आलात ना तुम्ही, कोण घरी भेटणार नाही. प्रत्येक जण शेतीच्या कामामध्ये बिझी. लागलाय मोठा आहेत. चल राहून मारू, चल एक दोन पाडूया. चल जरा, चल बघूया. गंगेच्या परसवनात आंबे लागलेत. आम्ही आपले गावभर शोधतोय. पाठून चल. हा गंग्या आणि या वहिनी बरं का? घरी कोण नाही. इकडं यावर्षी नवीन घर होणार आहे गंगेच्या काकांचं. म्हणजे माझे पण काका विठोबा दात्या. इकडे जुनं घर होतं, त्यांनी तोडलंय. नवीन घर बांधकाम सुरुवात होईल लवकरच. लय मोठं आहेत. हा, समजलं पाहिजे ना. होय, केळ पण लागले. कोका कापला का नाही ना? काय माहिती, भाजी नाही केली. कापायला पाहिजे. ही केळी आहे मशेरी केळी. एक केळं खाल्लं ना तुम्ही की बस झालं. काय करू? अरे इथं पण केळं आहे, दोन दोन केळ लागले आहेत.
दगड मारायला जमाय दगड मारायला जमायची नाही वर आंबा पण दिसलाय ज्ञान लावाय लागेल चिडू कसा इथे एकदा पाय टाकलास की गेलास हवं दे अरे पाय सरकत काय तू थांब थांब कुठं आहे दोन आहेत गंग्या येईपर्यंत काय त्याच्या पेरूवर पण काय पेरू राहत नाही आंब्यावरती पण आंबे राहतील लय वरती आहे आता कोण एवढं वरती येणार नाही भारीच की रे भारीच कॅच हे बघा मस्त गंग्याचे पेरविणीचे तीन पेरू आणि चार आंबे आता गपकन काढलेले आहेत काकी काही घरी नाही आहे तर खाव्या मस्त खारमाट करून पहिले पेरू खाऊया मग आंबे खाऊया दुकान मी जाके खायंगे चला आता गंग्या व्हिडिओ बघेल तेव्हा फोन करेल आम्हाला तोपर्यंत जिब्बे काढ म्हणा तिकडे आता हां गंग्या ये गंग्याला खायला भेटे ले बघा वरती आंबे बरेच लागलेत पेरू खात खात आलं आहे बन्यांगडं पण पपई पिकलेला नाही बघा इथे ना पपई म्हणजे भरपूर आहेत इथे आहे ते बघा दिसले काय ते बघा ज्यानंतर आलात ना इथे आहे ते बघा हे बघा इथं पण परत जरासं पाठी आपण गेलो पुढं ना तर अजून आहेत दोन तीन झाडं हे बघा पण कुठंच पपई पिकलेला नाही आहे आता लयच उंच आहे ते बघा नंतर येऊ आज काय पपई खायला मिळत नाही आहे आज पेरू आणि आंबे दोन्हीच खाऊया पिंकी ताई तिकडे खाली आहे शेतामध्ये तर मंडळी मगाशी जरासं फिरून आलो आणि त्याच्यानंतर आहे ना थोड्याशाच तुरी आहे ना म्हणजे दोनच फेऱ्या मारल्यात घरी आता एक शेवटची फेरी घरी न्यायची आहे कारण ह्या ज्या बाकीच्या तुरी आहेत ना ऊन पण बरंच झालं म्हणजे आता 12 वाजलेत तर त्या फुटत आहेत पटापट सकाळी जेव्हा दव पडलेला असेल ना तेव्हा उद्या काढू त्या बघा आता हा शेवटचा टोपला न्यायचा आहे चला मंडळी आजचं काम झालेलं आहे थोडं काम करायचं रोज तर आता घरी चाललो आहे हे जे आता सुकत घालणार नाही सुकत घालायचं नाही सुकत घालायचं आहे मग जेवायचं बघू मयुरी मग अशी आलेली आवनी पण आली होती सकाळी मग त्यांना पाठवलं ऊन बरंच होतं तर ते लोक घरी जेवण करत आहेत दोघे जणे हवा पण मस्त सुटले दुपारी आणि काजू पण बरेच लागलेत मस्त मटक्यातलं थंड पाणी पिऊया आणि मग थोड्या वेळाने जेऊ कोंबडी आला दोनच पिल्ले उरलेत बघा दुपारी थोडा आराम केला आता संध्याकाळ झाले थोडंसं चाललो आहे फिरायला सूर्यदेव बघा अजून वरती आहे तिथे 4 संध्याकाळचे आता उन्हाळा आला की अशी हे जे लाकडं असतात काही ठिकाणी फाटी बोलतात ती अशी या मलकंड्यांमध्ये असतात मग पावसाळ्यातून खूप हिमत आहे आत्ता मी चाललेलो आहे गोदडीत काकीकडे मयुरी ऑलरेडी तिकडे गेले आई पण वाटतं खालीच आहे सर्व फॅमिली खाली आहे तर मी पण थोडी कामावरून आलो आहे आता गोदडीमध्ये तिकडे विठोबा दादा पण ह्यावर्षी घर बांधतायत त्यांचं तिकडे घर पण खोललेलं आहे पूर्ण ओके काय चाललंय काय करते अरे बापरे कपडे शिवायचे मागे लागले तुझे घरी आलो तर अवनी खेळत होती काकी आहे ना ऍक्च्युली शिवणकाम करते
तर तिकडे सगळं चिंध्या जमा करून खेळत होती है ना। अवनीची मजा आहे, गावाला कशी भरपूर जागा, मोकळं मोकळं वातावरण ना। ओय रान बघायला अवनी, चहा भी चहा चहा प्यायला या, बोल चहा प्यायला या। आता संध्याकाळचे 5 वाजलेत, तर मी चाललोय आता सपाटाच, एकटाच चाललोय। ॲक्च्युली काजूवर आहेत ना, म्हणजे काजूच्या बिया पडल्या असतील आणि पक्क्या झालेल्या ज्या बिया आहेत त्या पण जरा आणू, भाजी पण होईल काजूची आणि पिक्क्या बिया पण आहेत त्या घरी आणता येतील। तर चाललोय आता सपाटाच, एकटाच चाललोय निवांतमध्ये। भारी वाटतंय, आता काय होळी झाली की परत मुंबईला, तोपर्यंत गावाला मजा करायची। आणि आता आमचं ऑफिस पण सुरू झालंय, त्यामुळे शक्यतो आता एवढं जास्त गावाला येता येणार नाही, पण बघू शनिवार रविवार पकडून मध्ये मध्ये तर येणारच। तरी ऑफिशियली जसं म्हटलंत ना, ती यावेळेस मोठी सुट्टी म्हणजे हीच लास्ट सुट्टी होती आता तरी। एवढी मोठी सुट्टी आता काय लवकरात लवकर होणार नाही आहे। गावाला आता बऱ्याच जणांनी काजूची लागवड बऱ्यापैकी केलं आहे, सर्वांना आता महत्त्व समजलं आहे, काजूमध्ये उत्पन्न आहे बऱ्यापैकी। बंटी वाटतं तिकडून आवाज देत आहे, कोणतरी आवाज देत आहे, माहिती नाही कोण आहे, पण बंटी तसे आहेत, त्यांचे पण काजू आहे तिकडे, आला असेल तर कदाचित आवाज देतो आहे, बघूया। आणि इकडे बघाल तर हे खैर सगळे, हे बघा खैराचंच पूर्ण जंगल आहे, जंगल म्हणण्यापेक्षा खैर लावलेले आहेत हे। समोर बघताय फणस, बघा केवढा मोठा आहे, म्हणजे फणसाचं झाड, खूप जुनं झाड असेल हे। बघा फणस पण लागले आहेत, हा बघा इथे एक आहे, ते वरच्या बाजूस एक आहे। ओ बंटी चोर शिरलाय, चार काजूवर चार लागलेत, पातेरा पण नाही, असं करतात ना। नलिन हे गावाला चोर सगळीकडेच ना रे, होय बोंड जमून झालेत, त्यातलं हे सगळ्यात मोठं बोंड, हे बी गा वाडीला पुरेल ना, हे बघा केवढंच आहे ते। बंटीच्या काजूवरचे काजू काढून झालेत, ते काय करतं नाही घरी नाही त्याला सारखं ते असते दाखवतोय मगाच आहेत, होय एक पिशव्या बिया निघाल्यात बघा आज, थोड्याफार कच्चे आहेत त्याच्यात, बाकी सगळे पिक्क्या बिया आहेत, बारीक आहेत बारीक आहेत। सोपी दे मला, तर आता इथे बंटीचं इकडे आहे आणि आपलं तिथे वरती आहे, तर वरती पण जाऊया बघूया तिकडे पण किती बिया आहेत त्या। आपल्या आता कवळट्यात आलेलं आहे, बोंड बघा कशी मस्त आहेत, मोठी मोठी बोंड भरपूर आहेत ही बघा, पाखरांची मजा आहे, हां पाखरांची मजा आहे। चला बोंड खाली पण पडलेत थोडीफार, ती पण बघूया आणि वरची पण जरा पाडूया। बोंड बघा कसं भारी आहे, मस्त हे बोंड खाली खायला घेतो रे बंटी, मस्त। तर हे बोंड आहे ना, तर शक्यतो त्यातला जो रस असतो ना, हा बघा हा रस असा काढून टाकायचा, नाहीतर घसे धरण्याचे चान्सेस असतात। असा असा तोडला की असा रस काढून टाकायचा, हा बघा एवढा सारा रस आहे तो गेला की मग हे जे बोंड असतं ना ते भारी गोड आहे मस्त। चला बंटी गोयला घेतोय, असा खांद्यावर डोकं माझं बारीक आहे, ती पण माझे काटे काटे घेऊन काय तो गोयला केवढा मग भारी एकदम नाही जाऊन एकदम जातो चुलीला आता ना। घेऊन ये
एवढ्या बिया काढल्यात आता ह्याच्यामध्ये, अर्ध्या पिक्के आहेत अर्ध्या कच्चे आहेत. इकडे पण सेम आहे, अर्ध्या अर्ध्या नाही, पाव कच्चे आहेत बाकी पिक्क्याच आहेत ना, दराशाच आहेत कच्च्या. हो हिरव्या पण काढल्या, भाजीला होईल. चला आलो, त्याचा फायदा झाला. कारण आता कसं आहे माहिती आहे का, होळीमध्ये आलो ना, होळीमध्ये होळीमध्ये मुंबईची पोरं येतील आणि आता काय काजू काय आंब काय काय रे, आंब काय काय उरणार नाही. कारण मग कसं आहे चोरणारच. होय तिकडे गोड गोड रस आहे. त्याच्या अगोदर म्हटलं एकदा फेरी मारावी, तर बंटीला कसूर उपलंय, कोचा बोलतात ते, कोचा ना भरपूर लागतात. मग दाखवतो, ती पाठची दाखवायची राहिली. इकडे कुठं आहे का रे कोच? हां या बघा, या कोचा आहेत ना, या लागतात पायाला मजबूत, काट्यांपेक्षा भारी. त्या मरत पण नाहीत, पावसात ना मरतात, उन्हाळ्यात ना जागतात काय, त्या जिवंत होतात. होय काय असं काहीतरी आहे त्या कोचांचं, शास्त्र आहे ते. असू दे, चला जाऊया घरी, उशीर होतोय. सूर्यदेव पण निघाले तिकडं डोंगराच्या पलीकडं, ते बघा. जाऊ द्या, गावाला कधी आलात ना ते झाडं लावा, काजू आंबा फणस काहीतरी लावा, कोकम पण लावा. आपण गेल्याशी कोकम पण लावली होती. म्हणजे कसं असं हक्काने जायचं घेऊन यायचं, टेन्शन नाही. नाहीतर मग चोरायला लागतात. हां पऱ्यातल्या कोकम लागले असतील तिकडं, एक फेरी मारू. कोकम पण अळू लागलेत गोंडावर द्या. हां भेड्यात. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. काजूची भाजी मुंबईला मिळतही नाही, गावाला ॲक्च्युली झाडं असल्यामुळं खायला मिळते. म्हणजे बऱ्यापैकी मला वाटतं 4-5 वेळा तरी भाजी खाल्ली आहे. आणि काजूचे बिया ज्या आहेत त्या जमा करतो आहेच, त्या बघू आता फोडून वगैरे, ज्या जे काही घर निघतील ते निघतील. 4-5 झाडं आहेत पण बऱ्यापैकी लागतात. आता मेन आहे आमचं की कलम नाही आहे, ती कलमाची झाडे यावर्षी लावायची आहेत. म्हणजे एका दुसरं कलम असेल की आपूस आंब्याचं पण टेन्शन नाही. चला मंडळी घरी आलो आहे, संध्याकाळ झाले तशी पण, सूर्यास्त पण आता होईलच. तर आजचा दिवस संपला आहे, हा व्हिडिओ इथे संपूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.